सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आजच्या आपल्या या स्कॉलरशिपच्या तासामध्ये खूप खूप स्वागत आहे चला आज आपण अतिशय छान असं प्रकरण शिकणार आहोत जे प्रकरण तुमच्या अभ्यासाला आहे आणि मनोरंजनात्मकसुद्धा आहे चला तर मग आपण पाहूया पाठ बारावा लेट स्टार्ट स्टुडंट्स चॅप्टर नंबर ट्वेल्व नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स दे आर फिमेल्स बघा म्हणजे पक्ष्यांची नावं प्राण्यांची नावं दे आर फिमेल्स म्हणजे काय त्यांच्या फीमेल म्हणजे त्यांच्या मादी आता हे नर आणि हे मादी पाहायचं आहे पुन्हा दे यंग वन्स त्यांची पिलं दे लिविंग प्लेसेस आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण अँड दे आर साऊंड्स आणि त्यांचे आवाज हे सगळं पाहिजे मग आहे ना मनोरंजनात्मक छान चला पाहूया आपण <coughs> आता पहिल्यांदा आपल्याला हा प्रकरण आपल्याला नीट समजून घेण्यासाठी ही माहिती व्यवस्थित आपल्याला आकलन करावी लागेल एकदा जर तुम्हाला ही माहिती कळाली मुलांनो मग मात्र तुम्हाला या प्रकरणातलं सर्व काही अगदी चुटकीसरशी येईल बरं का पहा मग काय आहे पहिलं काय दिले पहिल्या कॉलममध्ये नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स म्हणजे नेम्स ऑफ बर्ड्स म्हणजे काय पक्ष्यांची आणि प्राण्यांची नावं दिलीत पहिल्या तक्त्यात दुसऱ्या तक्त्यात यंग वन्स म्हणजे त्यांच्या पिलांची नावं तिसऱ्या तक्त्यात मेल्स आणि फिमेल्स म्हणजे नर आणि मादी दिलेले आहे लिव्हिंग प्लेसेस पुढच्या तक्त्यात म्हणजे हे सगळे लिव्हिंग प्लेसेस राहण्याचे ठिकाणं आणि पुन्हा क्राईज साऊंड म्हणजे काय दिलेले आवाज शेवटच्या ह्याच्यात चला मग आहे ना मनोरंजनात्मक अभ्यास ते अभ्यास आणि मनोरंजन ते मनोरंजन पहा बरं पहिलं काय दिलं आहे ॲस ॲस म्हणजे काय डोंकी डोंकी हे प्राणी आहे हां डोमेस्टिक ॲनिमल आणि त्याचं जे पिलू असते त्याला म्हणतात फाऊल गाढवाच्या आणि घोड्याच्या पिलाला सुद्धा फाऊलच म्हणतात हा मेल मेल डोंकी असेल तर त्याला जॅक म्हणतात आणि फिमेल डोंकी असेल तर त्याला जेणी म्हणतात आणि लिव्हिंग प्लेस आता इथं दिलेलं नाही म्हणजे ओपन ग्राउंडवर राहतात ते कुठेही राहतात पुन्हा क्राईज साऊंडचा आवाज कसा आहे ब्रेज म्हणजेच काय गाढवाचे ओरडणे कर्कश आवाजात ओरडण्याला ब्रेज म्हणतात हे मुलांना लक्षात आलं का पहिली ओळी लक्षात आली सगळ्यांना हा हे सगळं लक्षात ठेवायचं पुन्हा पुन्हा हे पहा तुम्ही बॅट म्हणजे वटवाघुळ त्याच्या पिलाला म्हणायचं पप पप हे कुत्र्याच्या पिलाला सुद्धा पपच म्हणतात हा पुढं मेल फिमेल्स सगळे बॅटच असतात आणि राहण्याचं ठिकाण ट्री आणि केव झाडावर आणि गुहेत राहतात आणि त्यांचा आवाज काय स्क्रीचेस म्हणजेच काय कर्कश आवाजामध्ये ते ओरडतात पुढचं हे समजलं दुसरं पण समजलं ना रे बॅटचं वटवाघळाचं चा। छान पुढचं बेअर आता हे बियर आहे बियर म्हणजे काय अस्वल अस्वलाच्या पिल्ल्याला काय म्हणतात कप आणि अस्वलाच्या पिल्ल्यासोबत कोल्ह्याच्या लाडग्याच्या सिंहाच्या वाघाच्या आणि हायनाच्या सुद्धा पिल्ल्याला कपच म्हणतात हा आता मेल अस्वल असेल मेल बियर असेल तर त्याला बोर म्हणतात आणि फिमेल असेल तर सौ म्हणतात अलग लक्षात पुढचं राहण्याचं ठिकाण आता हे जंगलचं असेल त्यांचा पुन्हा आवाज कसा आहे त्यांचा आवाज ग्राउल्स म्हणजे गुरगुरतात स्नोअर्स म्हणजे घोरतात असा आवाज असते हे समजलं हे सगळं महत्वाचं आहे बरं का हे सगळं समजून घ्यायचं आपल्याला बी म्हणजे मधमाशी मधमाशीच्या पिल्याला काय म्हणायचं ग्रब आळीच्या अवस्थेतील किडा जे असतंय त्याला ग्रब म्हणायचं मेल बी जे असती त्याला ड्रोन म्हणतात म्हणजे नर मधमाशी आणि बाकीचं फिमेल जे असती त्याला वर्कर म्हणतात आता हे राहतात कुठं तर बिहायू म्हणजे मधाचं जे पोळा असतंय त्याच्यामध्ये मधुमक्षिकालयात सुद्धा राहतात आणि ॲपियरी म्हणजेच काय मधुमक्षिकालय म्हणजे जिथं हे असतात जतन केलेले असतात म्हणजे पाळल्या जातात मधमाशा तिथं पुढचं काय त्यांचा आवाज काय हम्स म्हणजे गुणगुण गुणगुण करणे बज म्हणजे गुणगुण करणे हा हे समजलं हे सगळं समजून घ्या पुढचं बर्ड म्हणजे पक्षी त्यांच्या पिलाला काय म्हणतात बर्डी किंवा नेस्लिंग म्हणजेच काय छोटे पक्षी उडता न येणारे पक्ष्याचे लहान पिलू म्हणजे बर्डी किंवा नेस्लिंग पक्ष्यांमध्ये नर पक्षीला कॉक बर्ड आणि पुन्हा फिमेल असेल तर हेन असं म्हणतात आणि लिव्हिंग प्लेस नेस्ट म्हणजे घरट्यात राहतात आणि पुन्हा कुठं राहतात ॲविरी म्हणजेच काय पिंजऱ्यामध्ये सुद्धा राहतात आणि आवाज चिर्ब्स म्हणजे काय रे चिवचवाट करतात ट्विटर्स म्हणजे काय किलबिलाट करतात पुढचं बुल ऑक्स म्हणजे हे बैल त्यांच्या पिलाला काफ म्हणतात आणि फिमेल असते त्याला कौ म्हणतात आणि नर म्हणजेच काय ऑक्स आणि घर कुठं आहे त्यांचं पेन पेन म्हणजेच काय गोठा बायरी म्हणजे गोठाच शेड हे सगळे गोठाच आहे बर का अर्थ आणि आवाज कसं करतात बेलोज म्हणजेच का हंबरतात हां चला पुढचं हे सगळं महत्वाचं आहे मुलांनो सगळं सगळं लक्षात ठेवायचं हां पुढचं कॅमेल म्हणजे काय उंट त्याच्या पिलाला काफ म्हणतात राहतो कुठं डेझर्ट म्हणजे वाळवंटात राहतो आणि आवाज कसा करतोय ग्रंट्स म्हणजे उंटाचा आवाज रेकणे किंवा डुकरणे डुकराच्यासुद्धा आवाजाला ग्रंटसेन्स म्हणतात हां पुढचं कॅट म्हणजे मांजर त्याच्या पिल्याला किटन म्हणतात आणि जर नर कॅट असेल तर त्याला टॉम आणि फिमेल असेल तर क्वीन आणि राहतात उघड्यावर असं प्रत्येकाच्या घरातच जिकडं तिकडे राहतात हा आणि आवाज काय म्यूज किंवा फर्ज म्यावम्याव करतात हे पुढचं कॉक म्हणजे कोंबडा त्याच्या पिल्याला चिक म्हणतात नर कोंबडा असेल तर रोस्टर फिमेल असेल तर हेन आणि घर कुठं आहे त्यांचं कोट म्हणजे खुराडे त्याच्यानंतर पुन्हा अजून काय आवाज कसा करतात क्रोज म्हणजेच काय क्रोज म्हणजेच काय क्वाक क्वाक क्वॉक क्वाक, आणि क्लक्स हे असेच पद्धतीने आवाज करतात काऊ गाय तिच्या पिलाला काफ म्हणतात फिमेल नर असेल तर बुल आणि फिमेल असेल तर काऊ आणि आवाज काय दिले लोज आणि मूज असा आवाज करतात ते हंबरतात पुढचं काय क्रिकेट हे एक रात आहे हा आणि त्याचा डायरेक्ट आवाज दिलाय क्रेक्स आणि चर्प्स म्हणजे क्रकश आवाजात तो ओरडत असतो हा मुलांना दिसायला आहे ना सगळ्यांना त्याच्यानंतर क्रिकेटनंतर काय क्रो कावळा कुठं राहतो घरट्यामध्ये राहतो नेस्ट आणि आवाज काय करतो कावज म्हणजे काव काव करतो पहा पुढं पुढचं फार महत्वाचं आहे बरं का मुलांनो काय दिलं आहे कुकू आता हे कुकू पक्षी आहे हे, हे काय कुठं राहतो घरट्यामध्ये नेस्टमध्ये राहतो आणि आवाज काय आहे कूज आणि सिंग्ज म्हणजे कू असा आवाज करते पुन्हा डिअर हरिण हरणाच्या पिलाला काय म्हणायचं फॉन एक वर्षापेक्षा जर कमी वयाचं जर पा पिलू असेल तर त्याला हरणाचं पिलू पाडस म्हणतात पुढं काय जर मेल हरिण असेल तर त्याला स्टॅग म्हणतात आणि फिमेलला डो म्हणजे हरणी आणि त्यांचा आवाज काय असतो बेल्स म्हणजेच त्या हरणाच्या आवाजाला म्हणतात डॉग कुत्रा कुत्र्याच्या पिल्याला पप किंवा पपी आणि नर असेल तर डॉग आणि कुत्री असेल तर बिच आणि कुठं राहतात ते केनल कुत्र्याच्या घराला केनल म्हणतात आणि बार्क्स म्हणजे भूकणे ग्राउल्स म्हणजे काय गुरगुरणे हे समजायला ना सगळं पुढचं डो हे कबूतर आहे आणि कबुतराच्या पिल्लाला काय म्हणतात रे स्क्वॅब किंवा चिक असं म्हणतात आणि त्याचे घर काय आहे कोट म्हणजे कबूतराचं घर किंवा खुराड असं म्हणतात कोट आणि आवाज काय करतात कूज म्हणजेच काय गुडरगू गुडरगू असा आवाज करतात पुढचं काय डक आणि त्याच्या पिल्लाला डकलिंग म्हणतात मेल असेल तर ड्रॅक आणि फिमेल असेल तर डक असं म्हणतात आणि आवाज काय त्यांचा क्वॅक्स म्हणजे बदकाचा आवाज क्वाक्स असा आहे ईगल हे तर आकाशात उंच उडते गरुड पक्षी आणि त्याच्या पिलाला इगलेट हे सगळं पाठ करा मुलांनो आणि ते घर कोणतं त्यांचं त्यांचं घर आहे आयरी म्हणजे गरुडाचं घर गर तो उंचावर असते बरं का पुन्हा ऐरी किंवा आयरी हे सगळे काय आहेत हिंस्त्र पक्षाच्या घरट्यांची नावं आहेत आणि त्यांचा आवाज काय आहे स्क्रिम्स म्हणजे काय किंचाळतात ते एलिफंट एलिफंटाच्या पिलाला सुद्धा काय म्हणतात रे काफच गाईच्या पिल्याला काफ म्हणतात उंटाच्या पिलाला काफ म्हणतात हत्तीच्या पिलाला जिराफाच्या पिलाला सुद्धा काफच म्हणतात आणि त्या आवाज कसं करतो एलिफंट ट्रम्प्स म्हणजे ट्रम्पेट्स म्हणजेच काय चित्रकारतो सोंड उंच करतो सोंड आणि चितकारतो पुढचं फ्लाय म्हणजे मधमाशी सॉरी माशी, माशी। आणि तिच्या पिलाला काय म्हणायचं मॅकॉट म्हणजेच काय अळी लहान एकदम आणि आवाज कशी करते बझीन बझेस आणि हम्स गुणगुनगुनगुण करते माशी आता फॉक्स म्हणजे कोल्हा आणि कब कब म्हणजेच काय रे छावा म्हणजेच काय कोल्ल्याच्या पिल्लालाही छावाच म्हणतात कोल्हा लांडगा वाघ सिंह अस्वल हायना ह्या सगळ्याच्या पिलाला कबच म्हणतात आणि नर जे असते ते फॉक्स फिमेल जे असते ते वॅक्सिन म्हणजेच काय कोल्लीन आणि हे कुठं राहतात त्यांचं घराचं काय एकतर समजा जंगलात राहतात अर्थवर राहतात आणि पुढं आणि त्यांचा आवाज काय बार्क्स म्हणजे भुंकतात आणि एल्ब्स म्हणजे कोल्हे कुई आवाज करतात फ्रॉक म्हणजे बेंडूक त्याच्या पिल्लाला काय म्हणायचं अगदी लहान बेंडूक असते त्याला टॅडपोल म्हणतात आणि त्यांचा आवाज काय असतंय क्रॉक्स म्हणजे डराव डराव आवाज करतात समजलं पहापुढं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न सोपे जाऊ द्यायचे असतील ना तर हे भाग अतिशय महत्त्वाचा आहे बरं का आणि तुमच्या नॉलेजसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बघा आता काय आहे गोठ गोठ म्हणजे काय शेळी बकरी तिच्या पिलाला काय म्हणायचं किड म्हणायचं आणि जर मेल गोठ असेल तर बेली गोठ आणि फिमेल असेल तर नॅनी गोठ ते राहतात कुठं पेन म्हणजे गोठा फोल्ड म्हणजे गोठात राहतात आणि आवाज कसा करतात ब्लेट्स म्हणजेच काय बे करणे मॅ बँ असा आवाज करतात पुढचं गूज गूज म्हणजेच काय हंसाच्या जातीचा पक्षी आणि एक वचन गीज असं आहे आणि त्याच्या पिलाला काय म्हणायचं गॉस्लिंग म्हणजे लहान हंस पक्षी हां मेल असेल तर जेंडर आणि फिमेल असेल तर गूज तिला गुजच म्हणतात आणि त्यांचा आवाज आला काय आहे कॅकल्स म्हणजे क्लक, क्लक क्लक्स क्लक्स आवाज असा क्लक क्लक असा आवाज हेन म्हणजे कोंबडी त्याच्या पिलाला चिकन मेल कोंबडा आणि फिमेल कोंबडी आणि ते राहतात कुठं खूप खूप म्हणजे खुराडे आणि आवाज कसा करतात क्लक्स कॅकल्स कॉ कॉ कॉक असा आवाज करतात ते पुढचं हॉर्स हॉर्स म्हणजे काय घोडा आणि घोडाच्या पिलाला काय म्हणायचं कोल्ट किंवा फॉल अलग लक्षात घोड्याच्या आणि गाडव्याच्या पिलाला फॉलच म्हणतात ना शिंगरू कोल्ट म्हणजे काय शिंगरू पुढं काय मेल असेल तर स्टॅलॉइन आणि फिमेल असेल तर मेर मेअर म्हणजे घोडी स्टॅलॉइन म्हणजे घोडा पुढं ते कुठं राहतात तबेला स्टॅबल असं म्हणतात आणि त्यांच्या आवाजाला काय रे स्नॉट्स किंवा नेग्स म्हणजेच काय खिंकाळणे पुढचं हाय ना त्याच्या पिलाला मागच सांगितलं तुम्हाला कब म्हणतात आणि कुठं राहतात के हो? गुहेत राहतात आणि त्यांच्या आवाजाला लॉब्स किंवा स्क्रीम्स त्यांच्या आवाजाला म्हणतात पुढचं काय जॅकल जॅकल म्हणजेच काय एक प्रकारचा कोल्हाच आहे हा आणि हा कोल्हा आहे तो राहतो कुठं गुहेत आणि आवाज कसा का काढतो मोठ्यानं ओरडतो आऊल्स करतो तो मोठ्यानं ओरड जॅकल कोल्ह्याच्या आवाजाला जॅकल्स म्हणजे आऊल्स म्हणतात पुढं कांगारू आणि कांगारूच्या पिलाला काय म्हणायचं जो आणि नर कांगारू असेल तर त्याला बख आणि फिमेल असेल तर डो आणि एवढीच माहिती आहे लॉयन लॉयन म्हणजेच काय सिंह त्याच्या पिलाला कप म्हणायचं छावा नर असेल तर लॉयन मादी असेल तर लॉयनेस आणि कुठं राहतात ते डेन गुहेत राहतात आणि डेन आणि केव हो? जे हिंस्त्र पक्षी असतात ना हिंस्त्र पशु त्यांच्या गुहेला डेन असे म्हणतात बरं का दोन्ही अर्थ तेच आहेत रोर्स म्हणजे काय गर्जना करतो पुढं मंकी मंकीच्या पिलाला काय म्हणायचं इन आणि ते राहतात कुठं झाडावरती आणि आवाज त्यांच्या आवाजाचं चा काय चॅटर्स म्हणजे काय बडबड बडबड करतात ग्लिव्हर्स म्हणजे काय पुन्हा 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 तेच बोलतात आणि हुप्स हुप 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 असा आवाज करतात समजलं पहा पुढं <coughs> बघा माऊस माऊस म्हणजे काय उंदीर आणि माऊस म्हणजे मेल माऊस असेल तर बक फिमेल असेल तर डो राहतात कुठं होल चित्रामध्ये आवाज काय स्क्वॅक्स त्याच्या आवाजाला म्हणतात क्वॅक म्हणजेच क्वेक्स स्क्विक्स म्हणजेच काय ची 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 आवाज पुढं आऊल म्हणजेच काय घुबड त्याच्या पिलाला आउलेट आणि ते राहतात कुठं बारणं म्हणजे गोदामात किंवा ट्री म्हणजे मोठ्या झाडा मोठ्या 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 झाडावर राहतात आणि आवाज त्यांचा कसा असतो घुबडाच्या आवाजाला हुट्स म्हणजे घुबडाचा चित्कार असं म्हणतात पॅरोट म्हणजे पोपट त्याच्या पिल्लाला काय म्हणायचं चिक म्हणायचं आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण हॉलो म्हणजेच काय मोठ्या झाडाची पोकळीत राहतात बरं का ते आणि केज म्हणजे पिंजऱ्यामध्ये आणि आवाजाला काय म्हणायचं चॅटर्स किंवा स्क्वॅक्स स्क्वे असं म्हणतात पुढं पी फॉल पी फॉल म्हणजे मोर आणि त्याच्या पिलाला पीचिक असं म्हणतात मेल असेल तर पी कॉक फिमेल असेल तर पी हेन राहतात कुठं ट्रीवर झाडावरती आणि आवाजाला काय म्हणायचं त्यांच्या श्रिक्स कर्कश आवाज काढतात स्क्रीम्स म्हणजे पिऊ पि असा आवाज काढतात त्याच्यानंतर काय आहे पिग म्हणजे डुक्कर आणि त्याच्या पिलाला पिगलेट किंवा पिगलिंग म्हणतात आणि डुकरीनीला काय म्हणायचं सौ आणि ते राहतात कुठं घाणेरड्या जागेत स्टे किंवा पेन पुढचं त्यांच्या आवाजाला काय म्हणायचं ग्रंट्स म्हणजेच काय डुकरणे स्क्वॅकल्स म्हणजे डुकरणे दोन्हीचा अर्थ तेच होतो हां पुढं पुड़। पुढचं काय आहे पिंजन म्हणजे कबूतर त्याच्या पिलाला काय म्हणायचं स्क्वॅब आणि नर असेल तर कॉक फिमेल असेल कबूतर तर हेन आणि ते राहतात कुठं कोट खुराडे किंवा पाळीव पक्ष्यांचे जे जा आश्रयाची जागा असती ना त्यालाही कोट म्हणतात नेक्स्ट म्हणजे घरटे आणि आवाज काय करतात कूज म्हणजे गुटरगू पुढचं रॅबिट म्हणजे ससा आणि त्याच्या पिलाला काय म्हणायचं बख आणि फिमेल असेल तर डो आणि राहतात कुठं ते बुरो म्हणजेच काय बिळामध्ये आणि हॅच म्हणजेच काय पेटारा किंवा मोठी पेटी पुढचं रेवेन म्हणजे डोमकावळा <coughs> आणि हा राहतो कुठं झाडावरती किंवा घरट्यात ट्री कॉर्नेस्ट आणि आवाज कसा काढतो क्रॉक्स म्हणजे क्रॉकसचा आवाज काढतो पुढचं <coughs> सिगल आता सिगल म्हणजेच काय फार मोठा पक्षी असतो हा समुद्राच्या जवळ राहणारा मासे खाता असतो आणि कधी कधी तर तो ससासुद्धा गळून टाकतो असा पक्षी आहे सिगल आणि तो समुद्राच्या किनारी राहतो बीचवर आणि आवाज कसा आहे त्याचा म्हणजे कर्कश आवाजामध्ये तो किंचाळतो पुढच हा पुढचं काय आहे सरपंट और स्नेक म्हणजे साप आणि त्यांच्या पिलाला काय म्हणायचं रे स्नेक लेट आणि राहतात कुठं होल छिद्रामध्ये आणि आवाज कसा असतो त्यांचा हिस बघा अशा ह्याच्यावर प्रश्न जर आला तर फार आहे बरं का एकदा वाचलं कीच लक्षात आहे तुम्हाला पुढं पहा शिप म्हणजे काय मेंढी आणि तिच्या पिलाला काय म्हणायचं लॅम्प आणि फिमेल शिप असेल तर तिला एव म्हणायचं आणि ते कुठं राहतात पेन किंवा फोल्ड म्हणजे गोठ्यात आणि त्यांचा आवाज आला ब्लिट्स किंवा बाज पुढचं हे सगळं पाठ करा मुलांनो स्नेल म्हणजेच काय स्नेल म्हणजेच काय गोगल काय आणि ती कुठं राहते शेल म्हणजे कवचामध्ये राहते पुढं स्पॅरो म्हणजेच काय चिमणी आणि ती कुठं राहते घरट्यात राहते आणि आवाज काय चिरप म्हणजे चिवचिव चिवचिव आवाज करते पुढं काय स्पायडर स्पायडर म्हणजे काय कोळी आणि त्याच्या पिलाला स्पायडर लिंग आणि कुठं राहतो तो वेब म्हणजे जाळ्यामध्ये कॉब वेब म्हणजे ते कोळ्यानं तयार केलेल्या जाळ्यात राहतो पुन्हा स्क्विरल म्हणजे खार आणि त्याच्या पिलाला काय म्हणायचं पफ आणि नर असेल तर बक म्हणायचं आणि फिमेल असेल तर डो आणि ते ते जे राहतात ते ठिकाण त्याला ड्रे म्हणजेच काय घरट ड्रे खारुताईच्या घरट्याला ड्रे म्हणतात आणि आवाज काय करतात ते स्क्वॅक्स असा आवाज करतात ते मोठा आवाज पुढचं काय आहे स्वालो आता हे काय आहे आकाराने लहान पण चपळ पक्षाला स्वॅलो म्हणतात ते घरट्यात राहतात आणि ट्विटर्स म्हणजेच काय रे चिव चिव चु, चिव 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 करत असतात हां पुढचं स्वॅन म्हणजेच हांस पक्षी आणि त्याच्या पिलाला काय म्हणायचं सिग्नेट हांसाचं शावक जे असते त्याला सिगरेट म्हणतात मेल असेल तर कॉप फिमेल असेल तर पेट म्हणतात आणि आवाजाला क्राईज म्हणतात टायगर हे तर माहीतच झालं तुम्हाला पिल्याला कप म्हणायचं फिमेल ला टायग्रेस बनायचं आणि डेन किंवा केव हो? हिंस्त्र प्राणी जे असतात ना त्यांच्या गुहेला डेन म्हणतात केव हो म्हणजे गुहा आणि आवाज रोअर्स म्हणजे गर्जना करतात आणि ग्राउल्स घुरतात गु, उल्फ म्हणजेच काय लांडगा त्याच्या एक कब म्हणतात आणि जर फिमेल उल्फ असेल तर बीच म्हणायचं आणि कुठं राहतात ते पण गुहेमध्ये आणि आवाजाला काय म्हणायचं आऊल्स भुंकणे एल्स अशा पद्धतीनं मग आता हा जो सगळा महत्वाचा भाग होता हा मी शिकवला आहे तुम्हाला मुलांनो पुस्तकातला तर तुम्ही काय करायचं आहे हे पाठांतर करा तुम्हाला दोन पर्याय आहेत मुलांनो एक तर पाठ करा किंवा अर्थासहित फक्त पाच हजार वेळेस वाचा मग माझं तर म्हणणं जाऊ द्या पाठ करायचं सोडून द्या पाच हजार वेळेस वाचा हो पाठ करायचं कोण ताण गिल रे हा त्याच्या वेळेस त्याच्यापेक्षा हे पाच हजार वेळेस मन लावून वाचायचं आपोआप ते पाठ करायचं ताणच नको टेन्शन मग कोणतं करतात मग वाचन करतात का सोपं तेच आहे मुलांना पाठांतर करणं तुम्हाला छान अभ्यास करा अवघड शब्दार्थ लिहून ठेवा दररोजच्या दररोज वाचन करा पाठांतर करा तरच तुम्हाला सगळं सोपं जाईल मग तुम्हाला अभ्यासासाठी खूप शुभेच्छा मुलांना बेस्ट ऑफ लक